वेलकम टू रुपालीस किचन। आज जी आपली रेसिपी आहे ब्रेड रोल। बघू शकता छान असे मी ब्रेड रोल बनवले आहेत। चला बघूया रेसिपी। मी इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल आणि 1 टेबलस्पून लसूण किसून घेतलं आहे, 1 टेबलस्पून अद्रक किसून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित परतून घेऊ। कलर त्याचा लालसर आला पाहिजे। आणि इथे मी बारीक हिरवी मिरची कापून घेतली आहे, मिक्स करू। कलर बघू शकता लाल आला आहे। इथे मी मटर घेतले आहेत 1 वाटी, ते मी बॉईल करून स्मॅश करून घेतले आहेत। तुम्हाला वाटल्यास तुम्ही पूर्ण पण मटर ठेवू शकता। एक टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला। सगळे मसाले मिक्स करून घेऊ आपण। आणि इथे मी ग्रेट करून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। शेंगदाणे मी भाजून घेतले होते आणि मिक्सरमध्ये त्याचं दरदरा पिसून घेतले। इथे मी 4 बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले आहेत, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि स्वादानुसार मीठ। मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवून देऊ। 2 मिनटं झालेली आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असं आपलं स्टफिंग तयार होत आहे। परतून घेऊन 2 मिनटं झाकण लावून ठेवून देऊ। 2 मिनटं झालेली आहे, आपलं स्टफिंग पण छान असं रेडी झालेलं आहे। गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे। इथे मी ब्रेडचे स्लायसेस घेतले आहेत ब्रेड रोल बनवण्यासाठी आणि इथे पाणी घेतलं आहे ब्रेडला लावण्यासाठी। स्टफिंग मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि ब्रेडला अशा पद्धतीने डीप करून घेतलेलं आहे आणि पाणी व्यवस्थित त्याचं काढून घेतलं आहे आणि स्टफिंग अशी भरायची आहे आणि दोन्ही बोटांनी व्यवस्थित ते स्टफिंग बंद करायचं आहे ब्रेडला। बघू शकता हलक्या हाताने होते। पाणी लावल्यावर ते लगेच ब्रेड बंद होतो। बघू शकता असा आपला ब्रेड रोल झाला आहे। असा आपण दुसरा पण करून घेऊ। स्टफिंग थोडं ठेवायचं आहे नाहीतर ते बाहेर येतं। आपला असा दुसरा पण रोल तयार झालेला आहे। असे आपण बाकी सगळे करून घेऊ। बाकी सगळे पण आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत। दुसऱ्या गॅसवर मी कढईत तेल गरम करायला ठेवले होतं, त्यामध्ये मी फटाफट ब्रेड रोल सोडले आणि लो फ्लेमवर ब्रेड रोल फ्राय करून घेतले। बघू शकता कलर त्यांचा लालसर आलेला आहे। आपल्याला जास्त फ्राय नाही करायचे आहेत नाहीतर ते करपूस लागणार। असे आपण सगळे ब्रेड रोल करून घेतलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।